पुढची बातमी एनडीएच्या दिमागदार दीक्षांत सोहळ्याची. कॅडेट्सचं दिमागदार आणि शिस्तबद्ध संचलन, उपस्थितांकडून मिळालेली दाद आणि खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या कॅडेट्सनी केलेला आनंदोत्सव, अशा उत्साहात पुण्यातल्या खडकवासलामधल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 134वा दीक्षांत संचलन सोहळा पार पडला. एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी. देशाच्या संरक्षणात रुजू होण्याचा राजमार्ग, मात्र 3 वर्षांचं प्रशिक्षण तितकंच खडतर आणि कठीण. हे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेत रुजू झाल्याचा आनंद आज या कॅडेट्सच्या चेहऱ्यावर दिसत होता. एनडीए मधल्या खेत्रपाल ग्राउंडवर झालेलं हे संचलन वर्षानुवर्षांच्या परंपरेला अनुसरून अतिशय दिमागदार असंच होतं. आणि त्यातच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीनं या सोहळ्याला 4 चांद लागले. देशातल्या तरुणांसाठी तुम्ही एक रोल मॉडेल आहात असं सांगत, सेवा परमो धर्म हे लष्कराचं ब्रीद कायम आपल्या स्मरणात ठेवा, हा संदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या कॅडेट्सना दिला. To review the passing of parade of the 134 troops of the National Defence Academy. I must congratulate the cadets on their discipline within and perfect turnout. एनडीए मधून प्रशिक्षण घेतलेले या तुकडीचे 344 विद्यार्थी नौदल, हवाई दल, पायदळ अशा भारतीय लष्कराच्या विविध सेवांमध्ये रुजू होतील. प्रशिक्षणाच्या 3 वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 3 कॅडेट्सना विशेष पदकं देऊन गौरवण्यात आलं. आय एम फिलिंग व्हेरी सॅटिस्फाईड अँड इलेटेड दॅट यस आय वॉन द प्रेझेंट गोल्ड मेडल. इट्स जस्ट बिकॉज ऑफ माय पेरेंट्स हू हॅव स्टूड बाय मी विथ देअर सॅक्रिफाईस ऑफ सेंडिंग मी टू दिस नॅशनल डिफेन्स अकॅडमी अँड टू माय इन्स्ट्रक्टर्स who have helped me to reach at this place. Academy Cadet Captain, today I was the parade commander here. It feels immense pleasure and pride to command the parade, and it's finally the culmination of these 3 years of training. I would like to thank each one of the persons who are directly and indirectly involved in my training, especially my parents who always motivated me. After my 5th class at Joint Military School, I am from Rashtriya Military School, Dholpur. I am a Georgian, basically. So I thank my school also that it has made me capable enough. मुझे इतना काबिल बनाया कि मैं आज यहाँ पे खड़ा हूँ और आज President's Bronze Medal के लिए का हकदार हूँ. लष्करामध्ये जाऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी एनडीए ही पहिली पायरी मानली जाते. मात्र त्यासाठी लागते ती खडतर कष्ट करण्याची तयारी आणि राष्ट्रसेवेची प्रखर भावना. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.